आई, हे वल्लभाचार्य कोण आहे? अगं, हे किर्लोस्करांच्या गुरूंचे गुरु. त्यांचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे दुर्मिळ योगच. ते आपल्याला सहजासहजी मिळते हे आपलं भाग्यच समजायचं. पण तुम्ही तर म्हणालात की ते दर 12 वर्षांनी येतात. हो, बरोबर 12 वर्षांनी वल्लभाचार्य वाड्यावर येतात. फार पूर्वी किर्लोस्कर घराण्यातल्या कुणा पुण्यवान पुरुषानं त्यांच्याकडून तसं वरदान मागून घेतलं होतं आणि तो शब्द आजपर्यंत पाळलाय त्यांनी. पण त्या वल्लभाचार्यांमध्ये विशेष असं काय आहे? विलक्षण योग सामर्थ्य आहे त्यांच्यात. त्यांचा शब्द कधीही खोटा ठरत नाही. आज ते वाड्यावर आल्यात. आजच्या रात्री ते वाड्यावरच मुक्काम करणार आहेत. उद्या सकाळी परंपरेप्रमाणे किर्लोस्कर घराण्यातल्या चारही सुना त्यांच्यासाठी स्वयंपाक करतील. जी सून भाग्यवान असेल तिलाच त्यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. नाना, वल्लभाचार्यांना आदरानं आत घेऊन या. मग आणखीन काय चाललंय तुझं? नाही म्हणजे बरी आहेस ना? हो, म्हणजे बरी नसायला काय झालंय. उलट स्वतःच्या मनाला वाटेल तसं अगदी मोकळं जगतीये. पिकनिक्स, पार्ट्या, राईड्स, धम्माल चाललीय. बरं आहे बाई तुझं. म्हणजे? म्हणजे नवऱ्यानी सोडल्यावर सुद्धा. नवऱ्यापासून वेगळं झाले म्हणून हे शक्य झालं. नाहीतर इथे असताना. शी, मला ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. तू कशी राहतेस इथे? मी न राहून सांगते कोणाला ग. आणि सगळ्यांच्याच माहेरची परिस्थिती तुझ्यासारखी नसते. मी जर हे घर सोडून गेले ना तर माझ्या घरातली लोक मला पुन्हा हाताला धरून इथे आणून सोडतील. पण म्हणजे तुला पण हे घर सोडावं असं वाटतं? वाटणारच ग. हाचला विक्षिप्त म्हातारा सासरा म्हणून मिळाल्यावर अजून काय वाटणार? बहिणी, मी तुला खरंच सांगते, मी अजून काही दिवस या घरात राहिले असते ना एकतर मी तरी जीव दिला असता तर त्यांचा तरी जीव नक्कीच घेतला असता. अगं, पण दिनेशचं प्रेम होतं ना तुझ्यावर. निदान एक बाजू तरी जमेची होती. काय करायचं त्या प्रेमाचं? नाही म्हणजे माझंही लाख प्रेम आहे त्याच्यावर. पण तो त्याच्या वडिलांच्या सावली खालून बाहेर यायलाच तयार नव्हता आणि मला त्या सावलीत होरपळून घ्यायची काही हौस नव्हती. वहिनी, वहिनी, मी सांगते तुला, उद्या चालून हा जर सगळा त्रास तुला असह्य झाला आणि जर घर सोडावं असं वाटलं तर खुशाल सोड. मी बाहेर उभी असेल तुला आधार द्यायला. एक जाऊ म्हणून नाही, मैत्रीण म्हणून सांगते तुला. एवढा त्रास सहन करू नकोस ग. आपण यांच्या सुना झालो हा काही गुन्हा नाही आपला. कोमल, we'll be right back.
नवा आचार्य। फायदा होणार असेल तर बोलण्यात अर्थ। आणि आपलं तर सगळं बोलून सावरण्याच्या पलीकडे गेलंय। तरी मी तुझी वाट बघतोय। कोमल आहे, लव यू कोमल। दिनेश, स्वतःच्या मनाप्रमाणे जर जगता येत नसेल ना, तर प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो। उगाचच फसवणूक झाल्याचा फील येतो। परत यावंसं नाही वाटत तुला? खूप वाटत, पण मी या घरात परत आल्यावर जे रामायण महाभारत घडेल याची कल्पना पण करवत नाही। आणि आताच मागचाच अनुभव इतका वाईट होता की कोमल, कोमल आय प्रॉमिस, परत तुला तो तसा अनुभव कधीच येणार नाही। कशावरून? नाही म्हणजे मी आत्ताच जेव्हा घरात आले तेव्हा ज्या पद्धतीने माझं स्वागत झालं मला तरी अशी कुठलीच खात्री वाटत नाही। दिनेश, तुला खरंच असं वाटतं की मी परत यावं? म्हणजे काय कोमल, तुझ्याशिवाय एक एक दिवस कसा करतो हे माझं मला माहितीये। एक काम कर, मी परत येते तुझ्याजवळ। वेगळा हो, घेण्याची क्षमता माझ्यात नाहीये आणि तसं संस्कार पण माझ्यावर नाहीये। घर तोडण्याचा दोष नाही घ्यायचा मला माझ्या कपाळी। मग आपण बोलण्यात काय अर्थच उरत नाही। येते मी। पण कोमल, तू मला माझ्या घरासकट नाही का स्वीकारू शकत? स्वीकारला असत रे, पण काय करू, हे घर स्वीकारण्याच्या लायकीच नाही। यावा आचार्य। मी इथे कशासाठी आलोय याची कल्पना तुम्हाला नानांनी दिली असेलच। हो, एका तपानंतर किर्लोस्करांच्या एका भाग्यवान सुनेला आपल्या आशीर्वादाचा लाभ होतो आणि तिचं आयुष्य सुखसमृद्धीनं भरून जात। त्या
त्यासाठीच आपण आला आहात ना? अगदी बरोबर, पण आजची माझी भेट ही माझ्या इतर भेटींपेक्षा विशेष आहे, कारण आज किर्लोस्करांच्या 4-4 सुना माझ्या समोर आहेत। यांच्यापैकी कोणाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवायचा हे ठरवणं माझ्यासाठी सुद्धा कठीणच होणार आहे। तेव्हा मन लावून स्वयंपाक करा आणि संधी द्या मला योग्य निवडीची। नाना, आचार्यांना अतिथिगृहात घेऊन जा आणि तुम्ही स्वतः जातीने त्यांच्या सेवेसाठी हजर राहा। चेहऱ्यावर कित्येक वर्षाच्या साधनेचं फळ आहे ते। नेहा, कोबी पण चिरा, जरा सॅलड करूया। नेहा, कसला विचार करतेस एवढा? काही विशेष नाही। वहिनी, तुम्ही त्या दिनेश कुलकर्णीला पाहिलेत ना? हो, पाहिले ना। मला सांगा, तुम्हाला कसा वाटला तो? चांगला वाटला, सुजाण वाटला, समंजस मुलगा वाटला आणि त्याच्या बोलण्यावरनं चांगला शिकला सवरलेला वाटला मला। हो ना? पण मग इतक्या चांगल्या मुलाचा संसार असा मोडकळीला काय हवा? नेहा, म्हणजे तू माझ्याशी जे काही त्याच्याबद्दल बोललीस त्यावरून आणि आबांशी तू चर्चा करत असताना जे काही माझ्या कानावर पडलंय त्यावरून मला असं वाटतं की त्याची बायको समंजस नसणं हेच कारण असेल। नाही वहिनी, असं एकदम तिला दोष देणं चुकीचंच आहे। अहो, तिची पण काहीतरी बाजू आहे ना? असेल ना, तिची नक्कीच काहीतरी बाजू असेल। पण नेहा, मला विचारशील ना, तर लग्न जेव्हा असं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं ना, त्याला एकच कारण असतं, एकमेकांकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा। आणि माझं मत विचारशील तर जेव्हा नवरा बायको एकमेकांच्या अपेक्षांप्रमाणे स्वतःला बदलतात आणि एकमेकांप्रमाणे स्वतःच्या अपेक्षाही बदलतात ना, तेव्हा संसार सुखाचा होतो। याला काही अपवादही असतातच ना? म्हणजे तुम्ही म्हटलं तसं मी केलं होतं, काय झालं? मी पाहिलंय वहिनी, ज्यांना कदर असते ना त्यांना चांगली बायको मिळत नाही आणि ज्यांना चांगली बायको मिळते त्यांना तिची कदर नसते। थोडक्यात काय, संसार टिकवणं हे फक्त नवरा बायकोवर अवलंबून नसतं, ते नशिबावरही तितकंच अवलंबून असतं। अगं ये चिन्नू, हे तुझी खेळणी आवर, इथेच राहतील पडून। तुझ्या आईशीला वेळ नाही, आज चक्कर काम आहेत। हा, काय झालं रे? असं तोंडासमोर पेपर घेऊन बसलं म्हणजे झालं? बाबा, दरवेळी असंच वागता तुम्ही। आधी गोंधळ घालता आणि मग स्वतः संघ सावरून घेऊन अगदी नामा निराळे राहता। काय रे, आता काय गोंधळ घातला मी? तुम्ही काय गोंधळ घातलाय ना, तुम्ही माझ्या तोंडून वदवून घेऊ नका। तुम्हाला चांगलंच माहिती आहे ते मुलाच्या आणि सुनेची बोलणी दरवाजा आडून ऐकताना तुम्हाला काहीच वाटत नाही। हे काहीतरी बोलू नस, मी तुमच्या खोलीच्या बाहेर चाललो होतो। सर, तुझ्या बायकोला गैरसमज करून घ्यायची सवय। बाबा, तुमचाच मुलगा आहे मी, एक नाही दोन नाही चांगले 28 वर्ष ओळखतो तुम्हाला। तुमच्या सुनेचा तुमच्या बाबतीत गैरसमज होऊ शकतो पण माझा नाही।
तुम्ही काय आहात ना आणि कोणत्या परिस्थितीत कसे वागता नाही चांगलंच माहिती आहे मला. मग आता काय करतोस? सुळावर चढव मला, त्याला मारून टाक. तुही मोकळा मी मोकळा. बाबा उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. मला तुम्हाला एवढं सांगायचं की प्लीज तुम्ही तुमच्या या गलिच्छ सवय सोडा. काहीतरीच काय सांगतोयस दिनेश? अरे जुनं ते सोनं, मग सवयी कितीही वाईट असल्या तरी त्या जपून ठेवायच्या आणि जमेल तेव्हा दुसऱ्यांवर लादायच्या. वहिनी मी आणि बाबा बोलतोय ना, तुला आमच्यामध्ये बोलायची काही गरज नाहीये. का? मी या घरातली नाहीये. घरातली का? वा, आपल्या स्वार्थासाठी चांगली आठवण होती गरज. मामनजी उगाच वाकड्यात चिरू नका. मी वाकड्यात चिरत नाहीये, तुझी जीभ किती वाकडी वळणं घेते ते बघ. माझी जीभ काही वाकडी वळलेली नाहीये, ती अगदी माझी जीभ अगदी सरळ आहे. वाकडं बोलणं आणि कुचकट बोलणं हे कुलकर्ण्यांच्या घराण्यात, आणि सुनेला बोलताना तर तुमची प्रतिभा जास्त उंचावते. बाबा वहिनी प्लीज, तुम्ही दोघं असंच भांडत राहणार आहात का? तुमच्या लेखी माझ्या प्रॉब्लेम्सला काहीच किंमत नाहीये का? मला तुझ्या आणि तुझ्या बायकोत दीपा घालायचा नव्हता. मी आपल्या सहज तुमच्या सहज वागण्याचा त्रास होतोय आम्हाला. बाबा मी हात जोडतो तुमच्या समोर, प्लीज आता तरी जरा नीट समजून उमजून वागायला शिका. अहो तुमची मुलं मोठी झालेत आता, त्यांना त्यांचं एक आयुष्य आहे, ते सुखाने जगू द्या त्यांना. आणि वहिनी आपले देराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतील ना तर नका करू, हा? पण प्लीज ते वाढवू तरी नका. चहा घेऊन ये. ही चहा प्यायची वेळ नाहीये. भातुकरीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्धावरती अधी छे. हाता तोंडाशी आलेला घास गेला. कित्येक दिवसांनी चांगली जादू हातात आली होती. बघता बघता सगळं ताब्यात घेता आलं असतं. यामिनी पासून कालिंदी पर्यंत आणि जयसिंग पासून विश्वास पर्यंत सगळ्यांना गळ्यात पट्टे बांधून वाड्याच्या चौकटीवर उभं केलं असतं मी. आणि यांचं एक वेळ ठीक आहे, पण तो हार हाताशी घेऊन त्या गंगाला सुद्धा शह देता आला असता. आणि नेमका त्या म्हातारीनं माझ्याकडून हार काढून घेतला आणि त्या भैरवीच्या उरावर नेऊन टाकला. शी, काय करायचं काहीच कळत नाही, पण काही करून तो हार परत मिळवायलाच हवा. ठीक आहे, तुझ्या चेहऱ्यावर चिंता टेन्शन हल्ली बघावं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर अमावस्या असते. पौर्णिमेचं दर्शन आम्हाला होणार कधी? गंगा प्लीज, मी मस्करी करायच्या मूड मध्ये नाहीये, सिरियस आहे मी. मी सुद्धा सिरियस आहे, मी अजिबात मस्करी करण्याच्या मूड मध्ये नाहीये. तू का असा चेहरा करून घेतलायस? हाती आलेला सावज निसटून गेल्यासारखा. शंभर प्रॉब्लेम्स आहेत माझे, काय करू तुम्हाला सांगून? सोडवणार तुम्ही तुझे प्रॉब्लेम्स? जेन्युइन असतील ना तर मी नक्की तुला मदत करीन, पण जर का तू ते स्वतःहून ओढवून घेतलेले असतील तर मात्र मग. गंगा मी हात जोडते तुमच्या पुढे, कृपा करून माझ्या आयुष्यातून निघून जा. तुमची मतं मला काही पटत नाहीत, माझी मतं तुम्हाला पटत नाहीत. माझ्या आयुष्यात मी कसं वागायचं काय करायचं हे मी ठरवीन. तुम्ही तुमच्या वाटेने निघून जा. जाणारच आहे मी, जाणारच आहे, पण आधी तुला सुधारणार आणि मगच. गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल है, कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन.